P305 या बार्ज दुर्घटने प्रकरणी पोलिसांनी आता संबंधित कंपन्यांना समन्स बजावलंय. तौतके चक्रीवादळात बार्ज बुडाल्यानं काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी येलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आलाय. दरम्यान या दुर्घटनेला बार्जचा कॅप्टन राकेश बल्लव जबाबदार असल्याचा गंभीर आरोप दुर्घटनेतून बचावलेला बार्जवरील फायरमॅन आनंद दिमट्टी यांनी केलाय. तौतके चक्रीवादळाचा इशारा राकेश बल्लव यानं गंभीरपणे घेतला नाही असंही या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे. सायक्लॉन येतलो, व्हडलो सायक्लॉन असतलो म्हणून बार्ज कॅप्टन आणि एफपानी लाईटली घेतले की 30-40 मिनिट विंड स्पीड असतलो, काय जावचं ना, राव आणि 3 दिवसाचे काम उरलेलं त्या खातीर. तसं जामनार रे, 17 तारखेक व्हडलो 100 क्रॉस असले विंड स्पीड, 10 मीटर व्हडली वेव्ह असल्यो, त्या खातीर आमची बार्ज इथे हँडल करून पावना म्हणून ऑटो अँकर तुटोवन आम्ही वावत वयताले. ठाण्याच्या आयुक्तपदी जयजित सिंग यांची निवड झालेली आहे आणि त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी कोरोना नसतानाही ठाण्यातील आमदार कुठे हरवले आहेत असा सवाल उपस्थित करत या आमदाराला लपवण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतायत, त्यामुळे आमदारांना शोधण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी असं सुद्धा किरीट सोमय्या यांनी या भेटीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय. ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक मिसिंग आहे आणि त्याची अधिकृत तक्रार आम्ही नवीन पोलीस आयुक्तांकडे केली आहे. गेले 2 महिने हरवले आहेत, काय झालं, त्यांनी कोणी त्यांना किडनॅप केलं, त्याची भीती मतदारांना वाटत आहे. आणि म्हणून ठाणे भाजपा अध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महापालिका नेते मनोहर डुंबरे आणि आम्ही जाऊन पोलिसांना सांगितलं आहे की त्यांनी ताबडतोब सरनाईकला शोधण्यासाठी कारवाई सुरू करावी. आणि आता बातमी आहे उर्मिला मातोंडकर यांनी योग गुरु रामदेव बाबा यांच्यावर जी टीका केली आहे त्यासंदर्भातली निव्वळ वैयक्तिक स्वार्थासाठी कोरोना काळात लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलं जात आहे, त्याचबरोबर डॉक्टर्सचा असा अपमान करणं संतापजनक आहे, निंदनीय आहे असं सुद्धा उर्मिला मातोंडकर म्हणाल्यात. रामदेव बाबांनी फ्रंटलाईन वर्करप्रमाणे 24 तास काम करून दाखवावं असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्यात. ट्विटरच्या माध्यमातून मातोंडकर यांनी हा हल्लाबोल केला आहे.